दिनांक 29 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर बकरी ईद आणि आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्तानं प्रत्येक पोलिसांच्या हद्दीतील जे काही विविध समाजातील घटक आहेत यांच्याशी हितगुज साधून स्थानिक परिस्थिती त्यांची काही सूचना आहेत त्या समजावून घेण्यात आल्या. महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासन यांच्या वतीनं ज्या काही सूचना सुरक्षितपणे सण उत्सव साजरा करण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या आणि सर्वांना शुभेच्छा देऊन हे दोन्ही सण उत्सव शांतीत पार पाडण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे. कुर्बानीच्याविषयी या संदर्भात चर्चा विनिमय त्या संदर्भात आपण काय आदेश द्या? नाही, कुर्बानीच्या संदर्भात आदेश असा कोणी देऊ शकत नाही. जे काही धार्मिक स्वातंत्र्य सर्वांना आहे त्यांनी नियम पाळून कुठलाही कायदेभंग होणार नाही याची दक्षता घेऊन सण उत्सव साजरा करण्याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. सोशल मीडिया सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती जे काही मिशियस मेसेजेस किंवा चित्र चलचित्र पाठवून समाजस्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो त्याविषयी या माध्यमातून सर्व सदस्यांना त्याचप्रमाणे आपल्यालाही मी जाहीर आवाहन विनंती करतो की कुठलंही ऑब्जेक्शनेबल कंटेंट जर काही आलं तर ते तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणा. ते पोलीस तात्काळ तिथून काढून टाकतील, परंतु त्या कंटेंटमुळे समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होईल, कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असं कुठलंही काम करू नका. पोलिसांना माहिती द्या, पोलीस निश्चितपणे त्यावर कारवाई करतील आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, सकारात्मक सहकार्य करावं असं मी आवाहन करतो. कोणार्क अपना शहर अपनी बातें.